ना शिवकन्याची बारी आहे पीठ मळायची हां शिवकन्या आले का दिसती आज आलो कशी दिसती आज पीठ मळायची शिवकन्या ताई आमची उद्या माझी बारी पीठ मळायची बारी बारी आम्ही काम करते है का नाही बघा काल मायनीच म्हणजे रामच्या आईने म्हणजे माझ्या आईनेच पीठ मळलं आजच रामचे भाऊजे माझी उद्या बारी वा कचा 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 मी पीठ मळून टाकेन एका मिनिटात हे बघा छान मळते पीठ मी कना 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 मग आमच्या सुतांना ताई चपात्या झाल्या त्यांच्या चालल्यात त्यांच्या चपात्या आता मी गेली आंघोळीला आता आंघोळ करून आली तर म्हणलं चला तुमचे जरा दाखवते चाय ठुला त्यांनी एका साईडला एका साईडला चपात्या करतात एका साईडला पाणी ठुलय आणि हे करतात इकडे तर हे लाटतात तर आता आपण लाटून देते ह्यांना मी ठीक आहे यांची चपात मी बिलून दाखवत बघा कशा लागतात बघू आपण आता तेल लावत नाही तुम्ही अच्छा आता मी चपात्या लाटून देती मी आंघोळ बिंघोळ करून झाली माझी आता मी चपात्या कणा कणा लाटती आज आम्ही जाणार आहे बाहेर जेवायला फक्त जी लोक चिकन खात्यात ते लोक बाहेर जाणार आहेत आणि जी लोक व्हेज आहेत ते लोक घरी खाणार आहे त्यांना मी पनीर आणून देणार आहे मग ती पनीरची भाजी खाणार आणि आम्ही खाणार आहे चिकन मटन यमी यमी ह्या नाही खाणत ह्या खात नाही त्यांची पोलगी मी खात नाही बघा ही हिला नाही घ्यायची पण काय काय आम्ही सगळी मोठी मोठी लोक जाणार आहे तुला पार्सल द्यावेत गाणं आणून तुला घेऊन नाही जाणार ही किती किती करती कोणी भोंगा पसरती एक तास बस भोंगा तिथे थांबत नाही बघा माहितीये का तिच्या आईला विचारा माझं खोटं वाटत बरोबर आहे का नाही म्हणून बाई नको बाई लोकांचं लेकरू आपल्या सांगा नको कसं आहे आपल्या आपण आपल्या व्हिडिओ मध्ये ना रोवण्यात असतो आम्ही जाणार राम रामचा भाऊ रामचा भाचा आणि दोन भाचं यश तन्वय ह्यांचा मुलगा मी घेऊन जाणार आहे म्हणजे आम्ही पाच सहा लोक जाणार आहे आणि फक्त ज्या जगात माळा आहे ती गरीब हा चला चला आता आपण भाजी बनवायची आता गव्हाची शेंग करायची आता आणि संध्याकाळीसाठी बाहेर जायचं ठीक आहे आता मी चपाती लाटून घेते चला बघूया चपाती लाटूया कसं आहे सगळ्यांचं बेलन अलग असतं हे लय पातळ आहे पण आता काय करायचं वेळेला केळं खायच्या ती म्हणून खाते आता ह्याच्यामध्ये कारण मला असले बेलणं नाही जमत मला मोठी मोठी बेलणं लागतात हे नाजूक लोकांचे काम आहे आपण नाजूक नाही झाली गोल चपाती बाई लाटू द्या कशी वाटची चपाती बघा आता बघा मी गोळा घेते करून पोरांना चा चपाती दिली की पोर खात्यान मग आणि शेंग करून घेते दुपारी जेवायसाठी हे बघा असं घराघरा मी लागते त्याच्यानंतर असं पा हे लावते एकदाच लावायचं आतून पीठ पीठ काही टाकायचं नाही आतून पीठ टाकलं की कडक चपात्या होत्यात म्हणून नाही टाकायचं आणि असं करायचं म्हणजे एकदम नरम राहत्यात ज्याला चपाती येत नसेल त्यांनी शिकून घ्या हे बघा आता हे आता असं मी करते का तर हे मला बेलन धरा येणार असं म्हणून आता हे असं असं करावते बोटावर फिरावते माझ्या बोटावर मी हे बघा कसं मी फिरवते अच्छा काय येते बघा हा करा बरं लगीन झालं करा लगीन झालं आता नको आता आराम करा बापाच्या घरी लगीन झालं सगळ्यांच करायचंय काय का नाही हे बघा सगळ्यांना त्याचं नको नको तर नको नको वाटलं आपल्या करायला आहे का नाही चपाती बघा जांभळ्याचं सुकन्याला जांभळ्या येते खाऊन पिऊन बघा ना
चपात लाटी माझी बाय भाजती या खाऊन पिऊन जांभळ्या येतात सकाळच्या पाणी हा काय होतय जांभळ्या येतात जांभळ्या खाऊन पिऊन चला बघूया इथं कसं आहे कॅमेरा ठेवला जागा नाही हो भीती चपाती गाय गाय होती सकाळच्या पाणी कसं आहे हे बघा अरे चहा नाश्ता कोण घ्या बाळांनो आणि टपले का बंद झाले चला आता लय काय आहे सकाळची पाणी तर मी आहे ना चपाती तुम्हाला दाखवली माझी चपाती बघा कशी फुलली बघा दिसते का ना तुम्हाला हा दिसते दिसते बघा आपली चपाती कशी आहे झटकी पडते एकदम मुंबईची चपाती यमी यमी टकराव टकराव आता आपण त्या चपात्या बनवून घेऊ आणि भाजी करून घेऊ चला बघूया नंतर झालं चपात्या झाल्या चपात्या आता भाजी करून घेऊ चला आज आपण शेंग बनवलाय गवारीचे शेंग यमी यमी एकदम बघा मस्त पिके आपण ह्याला भाजून ठोवायचं ह्याच्यामध्ये भाजायचे बघा चांगली भाजायची हा उलथन पाहिजे बघा रामचे काय म्हणते बघा रामचे बघा काय म्हणते रामचे काय म्हणता तुम्ही गवार कशी करायची मग अशी त्याला लसूण जिरे मोहऱ्या टाकायच्या शेंगदाण्याचं कोट मिरची लाल करायची भाजलेली चांगली लागते चविष्ट लागते हा भाजायची नंतर नक्की त्याच्या पायामध्ये धुवून घ्यायची एक टाकायची त्याला तोडायची जरा म्हणजे असं असतं ना बघा ते असतं बघा ते कापसा सगळं असत ते निघून जात आम्ही नाही असं करी मी रामच्या आईला ना सगळ्या माझ्या पतीच्या भाज्या बनवून देते बघा हाय का नाही कशा वाटल्या भाजी कालची मिठी कशी वाटली बघा आवडली सगळ्यांनी खाली ही बात बरोबर आहे सगळ्यांनी खाली मस्त एकदम एकदम एमी एमी झाली आधी राम मला त्याने कधी खाल्ली नव्हती ना म्हणजे रामने कधी खाल्ली नव्हती ना मेथीची भाजी मध्ये आलू तर माय म्हणली की त्याच्यामध्ये टाकले म्हणली बटाट टाकून केले म्हणली अयो लागला खायला अयो तू खाऊन तर बघ म्हणलं मग खाली त्याने गपचूप खाली चांगली झाली मस्त पिके आता बघा आपण अशी भाजून घेतली ही बघा चांगली खोलपूस भाजायची बघा ही कोण भाजत कोण नाही भाजत सगळ्यांचा अलग अलग टाईपचा आहे बघा आहे ना चला आता बघूया आपण काय करावा आमची मम्मी काय म्हणते बघा हो तू गेल्या मला करमत का म्हण करमत नाही ना बघा आता मग आता तिकडे न्यायचं माय म्हणते माझ्या गावाकडचं आई म्हणते गावाकडचं कोणतं गाव आहे तुमचं येळमला जत्रा आहे ना आता खंडेरायाचे दोन जय मल्हार माहिती आहे ह्यांचा बी देव देवतीच आहे माझ्या देवतीच आहे हा तर बघू आपण जाऊया ह्यांच्या गावाला तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवते हा पण तिथे जीन्स पॅन्ट घालून जमणार नाही जमते होय गावाची माणसामध्ये कुठली आली जमते होय दोन लुकडे घेतली असती शिवून घेतली असती दोन परकर घेतले असत कपडे घालणार गावा गावाने चालते ना लुगडा ना बाई हा हॅलो हॅलो चला बघा किती मस्त हलतय म्हणजे हे झाले या आता ह्याला हे झालं बघा शेत चांगली भाजलेली आहे त्याला काढून घेऊ ह्याला चांगली तोयची आता पिठाच्या पाण्याने आम्ही गावाला काय करायचो भाकऱ्या आधी भाकऱ्या करायचो त्याच्यानंतर मग त्या तापल्या तव्यावर भाजून घेतो मग भाजल्यानंतर ते पाळ असतं भाकरीचं आणि त्या भाकरीच्या पाळ्यामध्ये ती टाकायची नंतर त्याने असं हलक्या हलक्या हातानं चोळायची नंतर काय करायची कराय ठेवायची लसूण चेचायचं त्यावर टाकायचं उलटं पालटं करायचं त्यावर टाकायचं त्याच्यानंतर तिखट मीठ टाकायचं शेंगांचं कूट टाकायचं आज एकदम गावठी टाईपची भाजी बनवणार आहे गावठी टाईपची हा ठीक आहे चला आता हे झालेलं आहे बघा आता ह्याला काढून घेऊ आपण बघा असं आहे ना पीठ टाकले थोडस पीठ टाकले ह्याच्यावर आणि आता ह्याच्यावर पाणी वाटायचं धुवून घ्यायची हे बघा भाजीचं पिठा घ्या बघा ठीक आहे चला
बघा माय काय म्हणते, माय काय म्हणते, मऊ झाली शेंग, मऊ शिजल्यासारखी, शिजल्यासारखी झाली करून बघा मग तुम्हाला कळेल। हा आता आपण आता तेल टाकू मस्त बना तेल टाकूया एकदम सकाटक शेंग बनवली। वा माय हसत माय हसत माय का ती शेंग मी भाजून घेतली म्हणून। पण कसं वाटलं तुम्हाला फिलिंग कशी वाटली? मस्त शिजल्यासारखी झाली। बघा शिजल्यासारखी झाली त्यांना। आता चला आपण करून बघूया। हे बघा आता हे जसं तेल आहे आता मी हे घेऊ का? आता हे बघा लसूण ही भाजी कशी बनवायची आणि कापून घ्या। चला हे घाला। आता हे लसूण बघा घेऊ होतो या उलटा पालटा करते जरा बघा तसं लाल करते। आता हे बघा लसूण झाला चांगला लाल। बघा मस्त शेंग टाकायचं लसणावर करायचं। नुसतं बघून घ्या कसं करायचं कसं नाही बघा। पैसे लागत नाही फक्त लाईक करत जावा काय करे। हा चला चांगलं भाजून घेऊया आपण। आता बघा किती मस्त आहे ना शेंग पोलतून घेतली नाही बघा। आता मी हळद टाकते त्याच्यामध्ये मी हिंग टाकते हिंग उदम टाकते कारण गॅस होतो ना हिंग टाकल्यावर म्हणजे गॅस होतो मला नैसर्गिक तुझा प्रॉब्लेम आहे म्हणून हिंग टाकते बघा मी। हा कसं आहे मी पाहुण्या लावायच्या घरी आली एखादा बाम एखादा बाम सुटला भेटता मधी व्हायचं। आता आपण हिंग टाकूया सॉरी मीठ टाकूया मीठ कमी टाकते नंतर अजून टाकू शकतो आपण का पाहिजे भाजी खाली। आता हे बघा मस्त किती उलटी पालटी करतील लोक म्हणते आणि काय बोलून हे समजत आहे ना। आणि हे गावती तिखट आहे बघा हे शेंगांचं कुठं आहे हे टमाटर आहे त्याच्यानंतर ही धनिया पावडर आहे एक चमच धनिया टाकतील नंतर मिरची पावडर टाकते एक चमच आता टाकून ठेवायचं झाली भाजी मस्त टिकी एकदम शिजून निघती बघा एकदम गाव गावाच्या चिकी ही भाजी तुमच्या गावात जशी होती तशी शिकी बघा। कुणा कोणा आवडली त्यांनी सांगा बघा। बघा रामची मम्मी कुठे बसली या भाजी कापते बघा वाटा बरोबर। बघा कशी वाटती गावात माय गावात बघ काय कमी बघा आता अशी झाकून ठेवायची आणि दोन तीन पाण्याचं शितळ मारायचं हे नेहमी झालंय का। आणि आता पाण्याची फकस्त शितळ मारायचं थोडासा दोन तीन थेंब मारायचं बघा असं बघा आणि एकदम मस्त पीक भाजी होईल। चला बघूया चला आता आपण याय ना खोलून बघूया खोलून मस्त आहे मस्त आहे मस्त आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतू शकता बघा पाणी सुद्धा जसं पाटा पाहिजे असेल ना तर पाणी ओतू शकता। आता ही मला थोडीशी अंगा पुरता कसा पाहिजे अंगा पुरता ठीक आहे मी आता एक गलास पाणी वाटणार आहे थोडस पाणी वाटते बघा मी तुम्हाला
मला जसं पाणी वाटायचं तुम्ही पाणी बी नका उठू असं मी शिजव मायला लागेल ना पाटाळ हे बघा कुठं घातलं पाणी आता थोडस पाणी उठते अजून तुम्हाला जर पाटाळ पाहिजे तर तुम्ही पाटाळ बनवा घट पाहिजे तर घट बनवा शिजून तशी मोकळीच होती तर आता याला थोडस आपण अजून झाकून घ्यायचं आता आपल्या पालक करायची चला चला आता आपण खोलून बघूया मस्तपैकी भाजी झालेली आहे वाव आता मायला भूक लागली जरा मायला मी तिथे थोडीशी भाजी ठीक आहे कारण मायला लय भूक लागली म्हणजे रामच्या आजीला भूक लागली तर तिला देते ही थोडीशी भाजी ठीक आहे दर चला आता भाजी झालेली आहे पोपट एकदम मस्तपैकी भाजी झालेली आहे आता आमची भाजी शिजू तर आधी खतम झाली आमच्या जाऊ बाय बस माझी बघा बहीण बसली जेवायला आजी बसली जेवायला भाजी शिजाय टाकल्या बरोबर जेवाय बसल्या ती थोडी हलवली की शिजू द्या 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 म्हणायला लागल्या त्यांना खुशबू यायला लागली म्हणजे द्या 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 लागल्या करायला हो का तुम्ही बघा आता खाली बसते हो का तुम्हाला दाखवते बघा आता जेवाय बसली भाजी शिजून द्याय नाही ना काही नाही नुसती नुसती घाय करती नुसती घाय करती शिजलं का शिजलं का शिजलं का माय घा भाजी बाया माय घा भाजली माय देऊ का तुझं काय भाजी मला कशी वाटली भाजी कशी वाटली कशी वाटली माय बंद केलंय व काही नाही जाऊन एक नाव घ्या वर माझ्यासाठी नाव घ्या अहो तुमच्या लग्नात तुम्ही नाव काय घेतलं होत बंद केले
चला ते पालक भाजी बनवते मी थोडीशी राहिलेली आहे शिल्लक ते म्हणून बनवून टाकते म्हणलं कुठं खराब व्हायला ठीक आहे जाऊ द्या आता झाले आता पुरत हात खाणार लागलाय बघा तेलामध्ये मी लसूण टाकलंय ठीक आहे टाकते बघ कांदा नग बाजार तेल तुम्हाला तुम्ही तेला बनवायचं आता कांदा झालाय तर मिरच्या टाकते बघा मी हिरव्या मिरच्या पालकची भाजी कशी बनवायची भाजीची पाल टाकते किंचित मीठ टाकते तुमची पालक भाजी म्हणजे जास्त मीठ नाही टाकायचं भाजी थोडीशीच आहे ना मला बनवून घ्यावा आपल्याला शेंगांचा कूट टाकायचा मस्त पैकी यमी यमी माझी भाजी आपल्याला आज बाजूशाही बनवायची आपले शिव करण्यात आहे बनवून दाखवणार आहेत बघा तर तुम्हाला आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या स्मिता सातपुडी खाली टाकते बघा ठीक आहे कारण व्हिडिओ लई मोठा होईल तर कशी वाटते भाजी कशी आहे नक्की सांगा मला मस्त आहे एकदम तिखट कमी वाटते मीठ कमी वाटते मीठ टाकूया अजून कसं आहे पाल्या भाज्यामध्ये मीठ कमी टाकतो आहे कारण पाल्या भाज्यामध्ये मीठ असतं तुम्हाला कशी वाटते भाजी कशी नाही नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा असं तुम्हाला नवीन नवीन दाखवत जाईन एकदम ठीक आहे चला आता बाजूशाही बघायची आपल्याला मस्तपैकी माझी मजाक करते मी तुला आमच्या घरात
खूप मजा करते, खूप चांगले लोक आहेत. आणि मला वाटतच नाही ही लोक पराय आहेत, मी पराय आहे, अजिबात नाही वाटत. एकदम आपलं घर. बाय. तुमच्या मी घरी आले ना मी, असंच मी तुम्हाला आपलं पण दाखवीन, म्हणजे तुम्हाला बी वाटेल की नाही नाही हे प्रत्येकाच्या घरात मी अशी जाते. असं नाही की रामच माझा खास मित्र आहे म्हणून आमच्या घरीच असते, मी सगळ्यांच्या घरात मी आपलं म्हणून राहते. जिथं मी काम करते तिथं बी असंच करते मी, आपलं म्हणून राहते. आमचे पप्पा गेले. चला पुढचा व्हिडिओ बघूया.